शुभ सकाळ मंडळी. तर आज आपला नवीन दिवस, नवीन ब्लॉग. आपण चाललो चन्नेराला, तिथे बीड किल्ला, म्हणजे बीड गाव आहे काय मला पण एक्झॅक्ट माहीत नाही, जाऊनच तिकडे काय ते डिटेल देतो. पण आज आपली सफर किल्ल्याची असणार आहे. आपण आपल्या घरी आलो आहे राहायला गावच्या, तर तिकडून थोडासा लांब आहे चन्नेरा. पण जाऊन बघूयात की कसं आहे तिकडे किल्ला वगैरे काय आहे ते. मग निघूयात पुढून, आपल्याला सर्वेश आणि अल्पेश पण भेटणार आहेत. तर आता जाऊया शिरगावला आणि तिकडून त्यांना भेटूया. चला फायनली आम्ही पोहोचलो शिरगावला आणि इकडे आपली मंडळी भेटली आहे, सर्वेश, अल्पेश, सागर, नितीन. तर आता निघूयात इकडून पण आणि जाऊयात पुढे आपल्या सफरमध्ये आणि भेटूयात तिकडे. Many months later. चले बहारों में गुनगुनाती राहों में धड़कने भी तेज है अब क्या करें. वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशे अनजान है. सीधा सीधा येताना थोडंच पुढे चणेर आहे आणि आम्ही सारसवलीला पोहोचलो आहे. आणि इकडे मंदिर आहे पाठीमाया, आता दिसत नाही, जवळ जातो तुम्हाला पण दाखवतो. पावन मंदिर आहे, खूप भारी आहे लोकेशन इकडची. पण ती बघूयात आता जाऊन तिकडे. इकडून असा थोडासा ग्राउंड, मग हा सोमनाथ मंदिर बघा सरळ असा. आणि बाजूला पण मस्त अशी अशी जागा आहे. किंवा मस्त आहे पण लोकेशन. आणि ते नदी आहे. आता आम्ही तर मे महिन्यात आलो आहे म्हणून जरा पाणी वगैरे नाही आहे, म्हणजे इथे फुल पाणी भरलेलं असतो. धान लागले जसं सुकलं हे बघा. चला निघूया आता इकडून, आम्हाला पुढे किल्ल्यावर पण जायचं आहे. चला रे निघूया. चला क्षमतों के पहाड़ों पे लिखी है दास्तां. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में धड़कने भी तेज है अब क्या करें. ओ वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे. पुछलो आता चणेराला आणि थोडा पाणी वगैरे थंड वगैरे पियायचं ब्रेक आहे. थंड पितो आता इकडे पिऊयात. आपण काय पियायचं आहे ह्या लोकांना? दोन तीन चार पाच जणी सर्वात पाणी आहे. बोलो घ्या काय घ्यायचं आहे, पैसे तर भरणार नाही. चला आपण आता पाजूया मित्रांना लिंबू पाणी आणि निघूया इकडून. रोटंडा साईडून याल तर हा रोड येतो इकडे आणि हा रिक्षा स्टँड आहे. आणि इथून हा आतमध्ये गेलाय रोड, इकडून सीधा जायचं आहे आपल्याला. आणि रोहा साईडून हा रोड येतो इकडून बघा. हा रिक्षा स्टँड आठवून ठेवा, ह्या रिक्षा स्टँडमधून आतमध्ये जायचं आहे गावात की आपला किल्ला तिकडेच भेटेल. एक मंदिर आहे पण हा रोडने आलो आहे. ते जो रोड तुम्हाला दाखवला तिकडून एकदम सीधा आहे आणि मध्ये दोन तीन टर्न आहेत पण ते टर्न नाही घ्यायचं आहेत. फक्त हा आता कॉर्नरचा टर्न मी तुम्हाला नंतर दाखवतो जाताना. आणि हा देऊळ आणि हे बघा सर, इथे एवढे सारे लोकेशन आहेत. तर आता जाऊयात आपण तिथे, हा मंदिर आहे तिकडून पाया पडून किल्ल्याला जाऊयात. ठीक आहे चला चला रे पोरांनो. दर्शन झालंय आणि आता निघालो किल्ल्याकडे. मंदिराच्या पाठूनच या अशा पाहुण्या आहेत किल्ल्याला जाण्यासाठी आणि आपले मंडळीने चाल धरली आहे. आपण पण धरूयात. चला चला पटापट इकडे बघा. वा व्ह्यू बघा काय भेटतोय मंदिरासाठी. खूपच छान, खूपच छान, अतिसुंदर. हे बघा गाव चणेरा तालुका. चला मंडळी जाऊयात. अरे बघा कुठून रोड आहे. हे बघा इकडून पाय वाट आहे उंदरासाठी आहे की आमच्यासाठी. समजत नाही तुम्हाला काय दिसतंय काय? अशी वाट बघून तरी आम्हाला पुढे जायचं मन नाही राहिलं. आता तर विचार चाललाय की आता कोरल्या किल्ल्याला जाऊया. तुला अजून एक किल्ला पाहिजे, किल्ला पण आले.
ते काम करे आपण निघू इकडे काय की वाट ना ही बघा इकडे एक वाट आहे मला वाटते सर्व चुकीची वाट बोलतोय ही वाट आहे नको जा हा वाट ही वाट चला ही वाट आहे या वाटेने जाऊन ट्राय करूया की आपण कुठे पोहोचतो आता इथले इतना व्हिडिओ रिकॉर्ड कर आणि दुसरी व्हिडिओ घे ना ती फास्ट वाली काय चला मंडळी सुरू करूया आपल्या काय प्रवासाची प्रवासाची वाट चढण्याची हे बघा आखिसात बॉटल आहे पण बॉटलेत पाणी नाही चला अरे तुम्ही शिवाय देऊ लागा चलो मिलते हे उपर किल्ल्याकडे हा बघा समोरच किल्ला आहे आणि हे बघा थोडे सावली थांबलेत माझी मंडळी थकतात चाले सावली जातात आणि चला आपण बाबा ब्लॉगिंगचा शॉकिंग आहे म्हणून आपण चालणार हे नाही यायचं आहे नको येऊ दे आपण जाऊया तो वजवलाच आहे किल्ला आपण जाऊया चला किल्ल्याच आहे किल्ल्याच्या भोवताली दगड बघा काय एक नंबर आहेत हो चॅनल मोनेटाईज नाही रे अजून व्ह्यूज कंप्लीट नाही आले माझे सबस्क्रायबर भेट असतात बघा हे काय रे वर खाली नाचत हे हाता रे स्वतःला हे बाबा हे काय हे मी कसे हो नाही आज असं पुल जाताना बनवता सापेचा सापेचा नाही उतरण कधी होती रे मंडळी आलो आम्ही आता थोडासा रोड क्रॉस केलाय पण थांबलो इकडे कारण की पुढे असं रोड आहे तर आणि आम्हाला एवढं काही इकडचं माहीत नाही तर पुढे रोड असला किंवा नसला तर ते नको व्हायला पाणी पण नाही आमच्याकडे म्हणून आम्ही आता इकडनंच रिटर्न जातोय नेक्स्ट टाइम बघू थोडंसं गावात वगैरे विचारपूस येऊन परत येऊ इकडे आता बघूयात नेक्स्ट आता कुठे दुसरीकडे जायचा प्लॅन करतो पण इकडे आता हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि निघतो या गावातून भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय.